आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच आपल्याला तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाचे निर्णय 3 मे 2023 पाहूया सविस्तर. शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ह्या मुला मुलींना प्रदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती 3 मे 2023. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात प्रदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत दरवर्षी 25 मुला मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यही उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, घनकचरा संकलनासाठी ICT आधारित प्रकल्प राबविणार, महत्त्वपूर्ण सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून 100% अर्थसहाय्य सर्व शहरांमध्ये प्रकल्प राबविणार, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार, रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार, शिरोळ तालुक्यातील 365 खाटाचे प्रादेशिक मनोरुग्णालय, करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्याचा निर्णय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे.